Thank you.
उभे उभे करतो, हाँ मेरा हक तो उसमें फादा फादा उभे रहा।
खरंच. अरे गण्याबुवा चढला ना, तू जो वाकत नाहीस ना तो पण वाकशील. माझा कार्यक्रम तुझा कार्यक्रम, माझ्या पप्पांना किंवा माझ्या वडिलांना बोलायचं तुला गरजच काय बुवा. आणि चढायला म्हणजे रागवायला बुवा. आहे शब्द रत्नाकर मध्ये जा बुवा आणि पहा हो, चढणे म्हणजे रागावणे बुवा. असंच आहे बुवा, येडा बुवा. आणि म्हणतो हिच्या खालच्या फटीर घालीने बुवा, ती फट नसते. प्रीती राणीचा म्हणतो ना, घेऊ ना मुठी तर हा मुठ्ठलच आहे. हा मुठ्ठलच आहे, मुठेच मारतो हा. एवढा पण सांगतो, घेऊन मुठी तर घाली तुझ्या खालच्या फटी तार बुवा, ती फट नसते. तिला गभी म्हणतात, गभी झाकणे. बघा त्याच्यानंतर बुवा म्हणतो की वरती बाई ही साक्षी वरती बोचा म्हणते आणि गण्याबुवाला खाली आवडतो. अरे तुझा बोचा मारायलाच गण्याबुवाला बसवले खाली. फिरव जरा. समीरा, उमेश, हा अर्धवटच दिलंय दादा. समीरा, उमेश सावंत पाथरट यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि बुवाचे अजून मी बदलवणार आहेच. हा मग बुवा काय म्हणतो, वरची हिची भरलेली आहे आणि खालची बोट मारून गेलेला आहे. पण हा मारायला तिथं तोंड घालायला हाच आलेला असतो. म्हणून काय म्हणायचंय, वरची माझी भरलेली आहे, खालची तर तोंड माराय तोच काय. अरे वरची माझी भरलेली आहे, खालची तर तोंड माराय. दोन दोन तीन तीन गवळण्या म्हणतो बुवा. बरोबर की नाही बुवा? आता बुवा कृष्ण भीती दांडू खेळून लय कटाळलेला आहे. मग तो आता दुट्या मुट्यांचा खेळ मांडतो. बघा काय म्हणायचं, माझ्या पप्पानी गणपती आणला, भीती दांडूचा खेळ हा संपला. मांडतोय हा दुट्या दुट्या, कोपऱ्यात मारतोय मुठ्या मुठ्या. सोडून देणार आहे का बुवा? हा तुझा एवढा काचा काचा मारून तू काय थकलास काय बुवा? मग ते काय तलवारीवर तलवारी मारायला चाललाय बुवा मुंबई मंडळात? हा कारण बुवा आता बुवांशी बारी घेणार. हा
मग तलवारीवर तलवार पडणार की नाही? काय बुवा, तू तुझा पर्सनल चॉईस आहे, तू हिथं मारायचं असत हिथं मार, तुला मुंबई मंडळात मारायचं असेल तर तिकडे जा, माझा काही म्हणणं नाही, तू एकटा गेलास म्हणून आमचा मंडळ काय बंद पडणार नाही बुवा। हा बघा सांभाळा घसरेल पाय ग, होय तुझं धोक्याचं हाय ग, ऐकून घेशाईला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग, म्हणून काय म्हणायचंय, अरे पाताळाचा राजा तू हाय र, तुला कसं हे कळलं नाही र, मयता हवा नर झोका मध्ये मुवाचा मारून गेला हाय र, मयता हवा नर झोका मध्ये मुवाचा मारून गेला, बघा काय म्हणायचं आणि चुटकुले देऊन बुवांची टेरी उडवणार आहे। हा बुवा म्हणतात कसली दिसते, पण बुवा तुला काय एक चीज आहे ना ते मी आज सांगते बघा, अगर आदे तू हळू हळू चालना त्या मथुरेच्या बाजारी भेटना, तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको लई न करा, विषय कसा आहे बघा, मग काय बघतो सर आपण, अरे नेलं तुझं का पुन काय बघतो सर आपण। हा विषय असा आहे की जो एकलव्य गुरुविना विद्या ग्रहण करतो आणि असं ना एके दिवशी द्रोणाचार्यांशी त्याची भेट होते, पण द्रोणाचार्यांना असंच वाटत होतं की माझा शिष्य जो अर्जुन आहे तो सर्वात मोठा धनुर्धारी झाला पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं, म्हणून स्वार्थासाठी द्रोणाचार्यांनी या बुवाचा कापून घेतलेला म्हणजे त्या एकलव्याचा अंगठा कापून घेतलेला असा विषय आहे बुवा। हा आणि मी हलक्यात बारी करणार नाही कारण मला ह्या लोकांची सवय माहिती आहे, किती पहिल्या बारीला साधं गेलं ना तर हे मेलं ना दुसऱ्या बारीला उलट जातात, आता ह्यांच्या मी उलटी उलटी जाणार आहे। हा नंतर आधी काय नाही बोलणार, नंतर हानी जातात शक्तीवाल्यांची, म्हणून काय म्हणायचं बघा, अरे थाटात ए थोर्या तुझं स्थान कुठे आहे ना ते सांगते आता, ए पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला, अरे थाटात 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 बसलाय थाटात, आओ थाटात 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 बसलाय थाटात, कुणी सांगा हो याला कुणी सांगा हो याला, याच स्थान आहे झाटात, कुणी सांगा हो याला
बरोबर की नाही? हा तो विषय असा आहे बुवा, तो छत्रदेव होता ज्याला घमंड झालेला, तो घमंड त्या गणपती रायाने मोडून काढला आणि त्याचं स्थान त्या महादेवाच्या जटेमध्ये, एक जट आणखी जटा, त्या जटात मी तुझं स्थान आहे असं बुवा म्हणते आणि विषय पटवून दिलेला आहे. बुवांनी साक्षीची घोलून मारलेली तर तुझ्या बापाची कशी घोलून मारली ना ते मी सांगते. हा बघा काय म्हणायचं, होताच ही आकाशवाणी ठेवली तुला धरून,
खालच्या अळीतल्या शेटांना आग लागली, बरोबर की नाही? जळाली तुमची शेट, एवढाच मुळा विषय आहे. आणि मुळांचं बघा, आता लोकगीत जास्त आणि शास्त्र कमी देतील का नाही बघा. हा आग लावा न्यू काजरेकर एजन्सी, योगीराज गणराज काजरेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाच मंडळ आभारी आभारी आभारी. बघा या मेल्याचं मला काही माहित नाही, हा पण प्रत्येक स्त्रीला वाटत असतं आपला नवरा सुंदर दिसावा, सगळ्यांमध्ये उठून दिसावा. हा मग त्या पार्वतीला पण वाटत असतं की माझ्या नवऱ्याने इथं उठून दिसावं सगळ्या देवांमध्ये. मग ती पार्वती सांगते, अहो या तुमच्या जटा वाढल्यात ना तर कापून टाका. मग शंकर ते महादेव ते जटा कशा उठून टाकतो ते बघा. लय अवघड्याच्या वाटा रण झालाय सारा दट, लय अवघड्याच्या वाटा रण झालाय सारा दट. असं करतोय आटा पिटा, असं करतोय आटा पिटा, निबू स्वतःच उपटतोय जटा. असं करतोय आटा पिटा निबू स्वतःच क्षणामध्ये
नाही बरं बघा याला मारिनीचा असती क्षणापणी पण आई Thank you.
आहे तसा रावण पण होता आणि आजच या दसऱ्याच्या दिवशी श्री रामाने रावणाचा वध करून त्या सीतामाईला परत घेऊन आलेले असतात बरोबर की नाही लंकेमधून मग या चमडी चोराला काय म्हणायचे बघा या चमडी
महाराजांनी आम्हाला इथं आमंत्रित केलं, या छोट्याशा कलाकाराला इथे कार्यक्रम करण्याची संधी दिली, मी सर्वांचे आभार मानते. तसेच आज आमचे डावा दादा नसताना सुद्धा त्यांच्या टीमने उत्कृष्ट अशी कामगिरी बजावून इथे सावून लावलेला आहे. सर्वांना परत शाहीर साक्षीचा शाहिरी मानाचा मुजरा आणि धन्यवाद. माझा एवढा आवाज जो थोडासा लागलेला आहे तो तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवला, तुम्हालाही धन्यवाद देते आणि मंडळालाही धन्यवाद देते आणि माझ्या रसिक प्रेक्षकांना पण धन्यवाद देते की माझ्या कार्यक्रमापर्यंत तुम्ही इथे थांबलात, मला सहकार्य केलं. जसं मला सहकार्य केलं तसे येणाऱ्या थोडे भुवाना म्हणजे जे आता हलू 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 त्यांचा गळून जाईल काय गाम भुवा कुत्र्यासारखं भुकाल तुम्ही. भुका मला काही घेणं देणं नाहीये. तुम्हाला तुमच्या दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा. बोल श्री गजानन. सौरभ सुभाष गुरव यांच्याकडून खास साक्षीताईंसाठी 100 रुपये आलेले आहेत. मस्त बारी केली, धन्यवाद. त्यांच्या दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा. बोल श्री गजानन.